मग जेव्हा पायाखालची वाळू सरकते त्यावेळेसच असे आरोप केले जातात. खरं म्हणजे मी सकाळी देखील सांगितलं, हा आरोप भाजपवर नाही आहे, हा कसब्या मतदारसंघाच्या नागरिकांवर आरोप आहे की ते पैसे घेऊन मतदान करतात. खरं म्हणजे असा अपमान नागरिकांचा करायचा कुठलाही अधिकार हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला नाही आहे. आणि पैसे वाटणे ही भाजपची संस्कृती नाही. आम्ही निवडणुका हारू किंवा जिंकू आम्ही कधी पैसे वाटत नाही, म्हणूनच लोक आम्हाला वारंवार जिंकवून देतात, निवडून देतात. आता कसब्यामध्ये आणि चिंचवडमध्ये आम्ही जिंकणार आहोत हे लक्षात आल्यामुळे हा रडीचा डाव चाललेला आहे. पण लोकांना देखील हे समजतं, हे आचारसंहितेचं खुलं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. तक्रार करणार का तुम्ही? मला असं वाटतं लोकल युनिटने केली असा. गुलाबराव पाटील म्हणाले की जेव्हा एकनाथ शिंदे हे सुरतला गेले त्यावेळेस तुम्हाला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता आणि त्यांनी मग तुम्ही त्यांना नकार दिला. त्यांनी कशाला, जे सांगायचं ते मीच सांगितलं आहे. पण अशा सगळ्या गोष्टींवर रोज चर्चा करायची नसते, त्याची योग्य वेळ असते. योग्य वेळी सगळ्या गोष्टी सांगू. ऑफर होती का तुम्हाला? ऑफर योग्य वेळी सांगू ना सगळ्या. दोन शहरात नामकरण करण्याचं केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की आमच्याच काळात झालेलं आहे. काही लोकांना असं वाटतं की सगळं त्यांच्याच काळातलं आहे. एक तर ते त्यांचा काळ 2.5 वर्षाचा, त्या 2.5 वर्षामध्ये 2.25 वर्ष दारा बंद होते ते दाराच्या मागे, त्यामुळे उरलेले काय जे काही त्यांना 1-2.5 महिने मिळाले त्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेल, त्यामुळे मला याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण एवढंच सांगतो की एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आणि छत्रपती संभाजीनगर हे नाव औरंगाबादला आणि धाराशिव हे नाव उस्मानाबादला देण्याचा आम्ही निर्णय केला. केंद्र सरकारकडे ते पाठवलं, केंद्र सरकारने ते मान्य केलं. मी मोदीजींचे आभार मानतो. कदाचित ते हे देखील सांगू शकतात की त्यांनीच फोन केल्यामुळे मोदीजींनी ते मान्य केलं. मध्यावधी निवडणुका लागतील असं अजित पवार म्हणाले होते. आपल्या लोकांना संदेश द्यायला बोलावं लागतं.